बिग बॉस मराठीच्या घरातील जे स्पर्धक आहेत ते त्यांच्या परिवारापासून मित्रमंडळीपासून दूर आहेत, त्यामुळे घरातच विविध सण आणि उत्सव साजरे होत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात दिवाळी छान साजरी झाली आहे, एवढंच नाही तर भाऊबीजही साजरी करण्यात आली आणि यावेळी यशस्वी मसूरकर आणि योगेश जाधव यांनी भाऊबीज साजरी केली आहे. यशस्वी आणि योगेश यांनी एकमेकांना भाऊ बहीण मानलंय आणि त्यामुळे हे जे सुंदर क्षण आहे आजच्या भागात बघायला मिळतील, पण त्याची छोटीशी झलक मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. बघा काय पाहिजे तुला, चॉईस सांग तुझी काय पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा. मला नेक्स्ट जायचंय. श्रद्धा तुझी ही शेवटची भाऊबीज मी नाही करत आहे, पण पुढच्या वर्षी मी तुझ्या नवीन घरात भाऊबीजेला येईल. आपला मराठी बिग बॉस.